हॅलो स्टुडंट्स वेलकम टू पी एस यू पी मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा स्टुडंट्स आज आपण पी फॉर आरोग्य योग आणि शारीरिक शिक्षण यातील युनिट नंबर चार समजून घेत आहोत तर युनिट नंबर चारमधील नेक्स्ट पॉईंट समजून घेणार आहोत चार पॉईंट एकमधील नेक्स्ट पॉईंट कुटुंब आरोग्य सेवा कुटुंब म्हणजे एक सामाजिक संस्था होय कुटुंब संस्था व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा एक दुवा आहे यामुळे हो कुटुंबाचे महत्व या दोघांसाठी अनन्य साधारण आहे कुटुंब आरोग्य म्हणजे कुटुंबातील सदस्यांची अशी सकारात्मक आंतरक्रियांशी प्रत्येक सदस्याला पुरेसे शारीरिक मानसिक सामाजिक व अध्यात्मिक कल्याणास सक्षम बनवते कुटुंबाचा आरोग्य दर्जा हा एक घटक म्हणून पाहता कुटुंबातील एका सदस्याच्या आरोग्याचा परिणाम कुटुंबावर होतो तसेच कुटुंबातील वैयक्तिक सदस्यांचा आरोग्यावर कुटुंब संस्थेचा किंवा असंघटितपणाचा परिणाम होतो यावर स्पष्ट होतो तर कुटुंबातील सदस्यांचे सामाजिक भौतिक भावनिक आणि मानसिक गरजांचे समाधान करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती जटत असतात बालकांना समाजमान्य वर्तनाचे नियम शिकवतात आपल्या कुटुंबाची एक ओळख निर्माण करतात कुटुंबातील सदस्यांमध्ये आरोग्य विविध आजार याविषयी आंतरक्रिया घडते कुटुंबातील सदस्यांना त्यातून आपले आरोग्य चांगले कसे राखावे याचे ज्ञान मिळते कुटुंबातील सदस्यांचे पर्यायाने कुटुंबाचे आरोग्य काही बाबींवर अवलंबून असते तर त्या बाबी म्हणजे राहणीमान व काम करण्याची परिस्थिती त्यानंतर भौतिक वातावरण मनोसामाजिक पर्यावरण शिक्षण आर्थिक बाबी आरोग्य सेवा सांस्कृतिक घटक संगोपनाच्या पद्धती लिंगभाव तर एक प्रसिद्ध वाक्य आहे कुटुंब आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी विविध भूमिका निभावते तर त्यातील काही भूमिका म्हणजे शिक्षक सेवा सुविधा देणारे समुपदेशक प्रेरणा देणाऱ्याची भूमिका आरोग्य सुविधा पुरविणारे नियंत्रक प्रशिक्षक काळजी वाहक पालकत्व व्यक्तिमत्व विकास विकासक तर बऱ्याच आजार व रोगांवरील उपाय म्हणून सर्वात महत्वाचा व प्राथमिक स्रोत हे कुटुंब असते कुटुंबातच आजारांबाबतचे बरेचसे समज व गैरसमज असतात ताणतणावा ताणतणाव व सामाजिक प्रतिष्ठा यात कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर कुटुंबाचा परिणाम होतो वैवाहिक व कौटुंबिक नातेसंबंध व्यक्तीच्या आरोग्यास कारणीभूत ठरतात जर वैवाहिक जीवन सुखी असेल कुटुंबात शांतता व समाधान नांदत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य टिकून राहते बालकांच्या आरोग्यात कुटुंबाचा फार मोठा सहभाग असतो बऱ्याच कुटुंबात गंभीर आजारांची लागण झालेली असते अशावेळी पालकांकडून काही अनुवंशिक आजार बालकांना होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ मधुमेह एड्स रातंधळेपणा आपल्या बालकांनी या आजारांना बळी पडू नये यासाठी कुटुंबातील सदस्यांनी वेळीच काळजी घेऊन उपचार केले पाहिजे तसेच बालकांना आरोग्यपूर्ण सकस आहार नियमित पुरविण्यासाठी कुटुंबाची महत्त्वाची भूमिका आहे बालकाच्या वय व शरीराच्या गरजेनुसार त्याला सकस आहार कुटुंबात दिला जातो बालकांना चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्या पाहिजेत याची काळजी घेताना कुटुंबातील वडीलधारी शिक्षकाची भूमिका पार पाडतात आरोग्यासाठी शारीरिक हालचाली श्रम हे कुटुंबातच स्वीकारले जातात कुटुंबाच्या नियमांप्रमाणे त्यांचे जतन केले जाते आरोग्यविषयक वर्तन व समजुती पालकात विकसित होण्यास कुटुंबाची भूमिका आहे मुख्य भूमिका आहे आजारी व्यक्ती वयोवृद्ध यांची सुश्रूषा करणे काळजी घेणे रुग्णास गरजेनुसार आहार विहाराची सुविधा उपलब्ध करून देणे हे कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिक करीत नाही तर कुटुंबातील व्यक्तीचे से सेवाभावी कार्य मनापासून निशुल्क का पार पाडतात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आर्थिक सुविधा पुरविणे माहिती व ज्ञान देणे स्वचा विचार न करता सर्वांसाठी झटण्याची त्यागी प्रवृत्तीचा विचार बालक कुटुंबातच शिकते बालकाला जन्मपूर्व ते जन्मानंतर पुढील जीवनात देखील शारीरिक दुखापती होऊ नयेत यासाठी भौतिक सुविधा पुरविली जाते व मानसिक आरोग्य जपावे म्हणून कौटु कुटुंब बालकाला चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा देते तर वाईट कार्यासाठी शिक्षा देते म्हणजे बालकाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याच्या घडणीत कुटुंब कार्य करते घरात एखादे अपंग किंवा गंभीर आजारी असेल तर त्याची विशेष काळजी घेऊन त्यावर उपचार केले जातात आजारी व्यक्तीची कामे घरातील इतर सदस्य पार पाडतात त्याला पूर्ण बरे होईपर्यंत खूप मोठा काळ असला तरी शारीरिक मानसिक तसेच आर्थिक आधार उपलब्ध करून दिला जातो आता नेक्स्ट समजून घेऊ आरोग्यासाठी तसेच कुटुंबाचे उत्तरदायित्व यामध्ये बालकांचे संगोपन सामाजिकरण व्यक्तिमत्वाची घडण परावलंबी वृद्धांची काळजी आजारी व जखमी सदस्यांची शुश्रूषा गद गरोदरपण व बाळणपात काळजी घेणे वयोवृद्ध व अपंगांची सुरक्षा त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना साथीच्या रोगांपासून बचाव तसेच बालकांचे लसीकरण बालकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुटुंबातील कलह शमविणे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट तर यामध्ये डायग्राम दिलेला आहे एक आकृती आहे तर कुटुंबाची भूमिका यामध्ये दाखविलेली आहे कुटुंब मग यामध्ये शारीरिक निरामयता आणि मानसिक निरामयता ह्या दोन गोष्टी कुटुंबात असतात त्यानंतर कुटुंब आणि समाज मग यामध्ये समाज कुटुंब समाजाचा घटक आहे मूलभूत प्राथमिक घटक सामाजिक घटक जैविक घटक सांस्कृतिक घटक रोग परिस्थिती विज्ञान घटक तर या सर्व घटकांचा यामध्ये समावेश होत असतो तर नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ धन्यवाद